भारताच्या ओजस देवताळेनं इतिहास रचलाय. एशियन गेम्समध्ये तिरंदाजीत ओजस देवताळेनं सुवर्ण पदक पटकावलंय. एशियन गेम्समध्ये तिसरं सुवर्ण पदक पटकावण्याचा पराक्रम त्यानं केलाय. ओजसनं तिरंदाजी कंपाऊंडमध्ये भारताच्या अभिषेक वर्मा विरोधात विजय मिळवलाय. त्यामुळे या प्रकारात भारताला सुवर्ण आणि रौप्य पदक मिळालंय. ओजसनं याआधी एशियन गेम्समध्ये टीम कंपाऊंड आणि मिक्स टीम कंपाऊंडमध्ये सुवर्ण पदक पटकावलंय. ओजस आणि अभिषेकच्या या सुवर्ण आणि रौप्य मेडलमुळे भारताची मेडल टॅली 99 वर गेली. ओजसच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर नागपूरमध्ये त्याच्या राहत्या घरी दिवाळी साजरी केली जाते. ओजस देवताळेनं सुवर्ण हॅट्रिक साधलेली आहे. एशियन गेम्समध्ये तिरंदाजीत तिसरं गोल्ड मिळवलेलं आहे आणि त्याच्या घरी हा त्यानंतर असा जल्लोष करण्यात आलेला आहे. फटाके फोडत या ऐतिहासिक कामगिरीबद्दल कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी जोरदार जल्लोष केला. एशियन गेम्समध्ये मेडल टॅली आता 99 वर गेलेली आहे. तर तिरंदाजीत गोल्ड ओजसनं मिळवलेलं आहे. ही सुवर्ण हॅट्रिक आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी हा असा आनंद व्यक्त केलेला आहे आणि फटाके फोडत जोरदार जल्लोष करण्यात आलेला आहे. भारताची यावेळेला एशियन गेम्समध्ये कामगिरी ही चांगली होती आहे. तिरंदाजीत तिसरं गोल्ड ओजसनं मिळवलेलं आहे. ही सुवर्ण हॅट्रिक आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी हा असा जोरदार जल्लोष केलेला आहे. अभिमानासाठी अभिमानास्पद अशी ही बाब भारतीयांसाठी आहे. तिसरं सुवर्ण तिरंदाजीत ओजस देवताळेनं मिळवलेलं आहे. सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही मेडल्स ही भारताकडेच राहिलेली आहेत. एशियन गेम्समध्ये तिरंदाजीतलं तिसरं गोल्ड मिळवण्याची कामगिरी ओजस देवताळेनं केलेली आहे. त्यानंतर त्याच्या नागपूरमधल्या घरी हा असा जल्लोष करण्यात आलेला आहे. फार अभिमान आहे आणि आज तिसऱ्यांदा दोनदा तर मी बघितलं त्यांनी झेंडा आपला भारताचा वर चढवला आणि राष्ट्रगान झालं. आज परत त्याच्यामुळे भारताचा झेंडा तिथे वर चढणार आहे आणि आज परत राष्ट्रगान होणार आहे. फार अभिमान आहे त्यांनी भारताचं नाव आणि सोबत आपल्या नागपूरचं नाव आणि आमच्या फॅमिलीचं नाव वर इतकं वर नेलं आहे. फार फार अभिमान आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24